गणेश विसर्जन होऊन 2 दिवस उलटले तरीही पंचगंगा नदीघाटावरील निर्माल्य आणि गौराईच्या मूर्ती उचलण्याचं काम महापालिका प्रशासनाकडून झालेलं नाही. भग्नावस्थेतील मूर्ती अत्यवस्थ पडल्या असून प्रशासनानं त्या तातडीनं इतरत्र हलवाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होतीय. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेश उत्सवासह सार्वजनिक मंडळांनी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन केलं. विशेषतः मूर्ती आणि निर्माल्यदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. गणेश विसर्जनानंतर पंचगंगा नदी घाट आणि इराणी खण परिसरातील निर्माल्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनानं घेतली होती. परंतु पंचगंगा नदी घाटावर भग्नावस्थेतील गौराई मूर्तींचा खच पडला असल्यानं महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नदी घाटावर ठिकठिकाणी निर्माल्याचे ढीग आणि तुटलेल्या भग्न झालेल्या गौराई मूर्ती पडल्या आहेत. नदी घाटावर मूर्ती अस्ताव्यस्त पडल्यानं जीवदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांच्यासह अक्षय बागडी, वसंत लिंगनूरकर, निलेश शेणवी, सूरज चित्रुक यांनी हा प्रकार महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र त्यानंतरही निर्माल्य आणि मूर्ती उचलल्या जात नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.